नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये एक दोन तीन सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता आहे राजापूरकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरीच्या दक्षिणेला जोरदार पाऊस उत्तरेला मध्यम सरींची शक्यता आहे रत्नागिरी साखरपा मध्यम ते तुळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा माखजण कोयनापाटण मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे गुहागर चिपळूण खेड दापोले मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस प्रतापगडकडे जोर थोडा जास्त राहील प्रतापगड गोरेगाव आणि देवेघर या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे रोहा आणि लावासा मध्यम सरींची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये जोर कमी राहील अलिबाग सोंडी पेजरी पेन खोपोली कसमत सर्वत्रांशत ढगाळवतरण मध्यम सरी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे mumbai New mumbai ठाणे उल्हासनगर नेरल या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय वसई विरार शहापूर वाडा मध्यम स्वरूपाचा पालघर जिल्ह्यामध्ये जोर थोडा जास्त राहील पालघर मानवर बोईसर वानगाव कासाकोड कुदन या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडेल तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये दक्षिणेला जोर थोडा कमी राहील हलक्या सरी शक्यता आहे नागपूर काठोल कोडाली नरखेड सावनेर मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता हलक्या मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय भंडाराच्या द दक्षिणीला उमरेड खरगाव भिवपूर पवनी गोथंगाव वाडियाल हलक्या सरींची शक्यता आहे काही ठिकाणी वातावरण कोडे राहील पावसात जोर कमी राहील भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे तसेच मौदा रामटेक तुमसर तिरुळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो गोंदियामध्ये गोंदिया लांजी वारसिवनी बालाघाट मध्यम सरींची शक्यता आहे साखोली देवरीकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू आहे तर गडचिलीकडे जोर कमी राहील मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी हलक्या सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे मुरुमगाव गडचोली चामुर्शी हलक्या स्वरूपात कापसीकडे जोर थोडा जास्त राहील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मुलचेरा एटापल्ली आहेरी या ठिकाणी हलक्याचं नाही शिकत आहे भांबरगड रेपानपल्ली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये चंद्रपूरमध्ये शिरपूर राजुरा चंद्रपूर या सर्व परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे भद्रवतीकडे जोर थोडा जास्त राहील आणि यवतमाळमध्ये पांढरकवडा या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे रुई कॅप दिग्रज दरवानेर यवतमाळ या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावस शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर हा कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतो आहे आणि वर्धामध्ये वर्धा तुळजापूर सैलू या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे हिंगणघाट वाडनेर पुणे हलक्या सरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे पावस शक्यता फार का हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जामनी लाडगड वादोना वितळ गावष्टी कारंजा मध्यम ते तुळक भागामध्ये जोरदार पाऊसच शक्यता आहे आणि अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मध्यम स्वरूपाचा मोजरी मुर्शीरुड नरखेड सर्वत्र मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे अचलपूर चिखलदरा चिखलदा हिरासाळ धार धारणी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता अमरावतीमध्ये पुढील तीन दिवसामध्ये आहे अकोलाकडे अमरावतीपेक्षा जोर थोडा जास्त राहील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे अकोला मूर्तिजापूर दारियापूर मध्यम स्वरूपाचा अकोट तेलहरा आणि अकोला या ठिकाणी जोर जास्त राहील पातूरकडे मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार देखील होऊ शकतो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसात बघितला असं मरसूळ मालेगाव वाशिम उत्तर भागकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस मंगळूर पेरकारांचा खेडा हलक्या मध्यम सरींशी पुढील तीन दिवसामध्ये आहे बुलढाणाकडे लो या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील लोणार मेहकर चिखली बुलढाणा मोहरा तसेच देऊळगाव राजा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस उत्तर भागाकडे जोर थोडा कमी राहील मोटाला खामगाव मलकापूर मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे आणि खान्देशामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मध्यम स्वरूपाचा चोपडाकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे अमळणेर एरंडोल आणि धरणगाव या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय पुरोळा पाचोरा मध्यम स्वरूपाच्या पाऊस अशी शक्यता आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय जळगावपेक्षाही थोडा जास्त राहील धुळे जिल्ह्यामध्ये पुढे तीन दिवसामध्ये धुळे या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस साखरी तालुक्याकडे हलक्या मध्यम सरी शक्यता आहे चिमठाणी दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार देखील होऊ शकतो आहे नंदुर नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तुळदा कलकुवाखरणी नावापूर विसरवाडी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे नाशिकमध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघितला असता सापुतारा वणी मध्यम स्वरूपाचा निफाड सिन्नर नाशिक त्र्यंबक इगतपुरी मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड येवला सर्वत्र मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगेच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर मध्यम स्वरूपाचा राहुरी गोडेगाव मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस भगूर पाथडी अहमदनगर मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे राळेगाव काडा जामखेड कर्जत शेवगाव करमाळा तसेच पारनेर सुपे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर चाकण चाकणपुणे मध्यम स्वरूपाचा तसेच शिरोळ अवकोटी राहू मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सासवड लोणत फिलटण बारामती पुण्याच्या दक्षिणेला हलक्या मध्यम सरींची शक्यता देखील आहे साताराच्या पश्चिमेला बघितला असता मेधा सौराट सौरा रशिंगवडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि पूर्व भाकडे कोरेगाव र हिमतपूर अणुदह वडूज कठवणी मोलाद्राकी सर्वत्र मध्यम सरींशीक्यता आहे सोलापूरमध्ये पुढील तीन दिवसामध्ये इंदापूर अकलूस पिलीव सांगोली मध्यम स्वरूपाचा पंढरपूर माहुळी चलगाव सोलापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा अक्कलकोटकडे थोडा जास्त राहील जत संख मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे सांगलीमध्ये सांगली तासगाव विटा मायणी कुची कुंदावड कुडाळ चेथणी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होणे शक्यता आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबैल कोडोली किनी इस्लामपूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो मलकापूर परोळा राधानगरी गगनबावडा खारीपतन या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढील तीन दिवसामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघितलं असता औरंगाबादमध्ये उत्तर भागकडे दौलताबाद एलोर गोफाय देवग हतनूर कन्नड अंबाला साई चाळीसगाव सर्वत्र मध्यम सरीं शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे सिल्लोडकडे देखील मध्यम स्वर पाच पाऊस बघायला मिळू शकतोय पैठण ग धरणक्षेत्राकडे पैठण गंगापूर मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे वैजापूरकडे देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार होऊ शकतो आहे आणि औरंगाबादपेक्षाही जोर थोडा जास्त राहील जालना जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये जालना गोलापांगरी तारगाव अंबड ईश्वरनगर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस वाडी गोदरी रामशोगर छोटा मंगळूरमापूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता बीड गेवरई माजलगाव तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा माजलगावकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे धारूर के जी अळंबोसळा आंबेजोगाई सर्वत्र मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये आहे तसेच उस्मानाबाद धाराशिवमध्ये बघितलं असता उस्मानाबाद तुळजापूर कळम मासातखेड बुमपाथोड सर्वत्र मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे लातूरमध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघितलं असता लातूर निलंगा शोणपाल उदगीर सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अहमदपूर बर्डापूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय लातूरपेक्षाही जोर थोडा जास्त राहील परभणीमध्ये झरीपुरी जिंतूर सैलू पाथरी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे परळी गंगाखेड मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमतकडे जोर थोडा जास्त राहील नांदेड वागळा भोकर पीठ उंबरी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो बैसना धर्माबाद निजामाबाद रुदू देगलूर मुखेड कंधार सर्वत्र मध्यम सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोलीकडे बघितलं असता पुढील तीन दिवसामध्ये सापदगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूसदळध सर्वत्र मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये एक दोन तीन सप्टेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र